नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात सोलमेट प्रेमकथा भाग सहावा पाठीमागील भागात आपण पाहिले सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर वरुण वैदेहीला घरी सोडण्याच्या निमित्ताने प्रपोज करतो त्यानंतर तिला घरी सोडतो आणि आता पुढे वैदेही घरी आल्यानंतर पाहते आई आणि दादा कुठेतरी निघायची तयारी करत असतात वैदेहीला पाहून आई म्हणते अगं तू एकटी कशी काय आलीस आणि आम्ही आता तिकडेच पूजेसाठी जायला निघालो होतो वैद्यही आईला म्हणते हो का पण मला तू काहीच कशी नाही बोलली मग मी तुमच्यासोबतच आले असते ना आई म्हणते आता आली आहेस तर बरे झाले संध्याकाळी बाबांना एक महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे त्यांना यायला थोडा वेळ होणार आहे तर त्यांचे जेवणाचे तेवढे पाहशील वैद्यही उत्सुकतेने विचारते का गं बाबा नाही का ना येणारे तुमच्यासोबत आई म्हणाली अगं ते येणार होते पण त्यांना अचानक एक महत्त्वाची मीटिंग आली चल मी निघतो आता काळजी घे एकटीच आहेस हो ग तू नको काळजी करू असे म्हणून मेन डोअर बंद करून तिच्या बेडरूममध्ये जाते रात्रीचे आठ वाजलेले असतात वैद्यही तिच्या बाबांची वाट पाहत बसली होती ती खुश तर असते पण तिला थोडे दडपण देखील आलेले असते तिने तिच्या बाबांसाठी थोडेफार जेवण बनवून ठेवलेले होते थोडा वेळ जावा म्हणून गाणी ऐकत बसते गाणे ऐकता ऐकता तिला कधीतरी झोप लागते जेव्हा जाग येते तेव्हा नऊ वाजलेले असतात तेव्हा ती ते उठून आजूबाजूला पाहते की बाबा आले आहेत का पण ते अजून आलेले नव्हते ती त्यांना फोन करते पण फोन व्यस्त लागतो आणि इकडे तिकडे येरझऱ्या घालते मनात विचार करत असते की बाबांना वरुणबद्दल कसं सांगायचं हे बाबा पण ना कुठे आहेत ते खूपच वेळ झाला आज पाच दहा मिनिटांनी तिचे बाबा येतात वैद्यही काळजीने विचारते बाबा कसे आहात किती वाट पाहत होते मी तुमची आणि तुम्हाला फोन केला तर तुमचा फोन बिझी लागला कुठे होता तुम्ही हो हो किती प्रश्न विचारशील एका पाठोपाठ आणि फोन बिझी लागला कारण तुझ्या आईसोबत बोलत होतो त्या दोघांना निघायला उशीर झाला त्यामुळे ते कात्रजला गेलेत आजची रात्र कात्रजला थांबणार आहेत आणि जवळच आलो होतो म्हणून तुला कॉल केला नाही बरं चल जेवायला काय केलंय वाढ बघू वैदूचे बाबा उत्तर देत फ्रेश व्हायला जातात वैदू त्यांना जेवण गरम करून वाढते आज वैदू आणि बाबा दोघेच जेवायला असतात बाबा जेवताना तिला विचारतात मग कसे गेले दोन तीन दिवस मजेत ना हो बाबा एकदम मजेत जेवण झाल्यावर सगळं आवरून ठेवून देते बाबा तोपर्यंत त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात वैदू वरती जाते आणि त्यांच्या रूममध्ये डोकावते वैदूला पाहून ते विचारतात अजून झोपली नाहीस तू आज झोप येत नाही का माझ्या बछड्याला वैदू बाबांना जाऊन मिठी मारते आणि म्हणते नाही ना आज झोप येईना अरे असे कसे काही प्रॉब्लेम आहे का तुला काही बोलायचे आहे का माझ्याशी बाबांनी जणू तिच्या मनातलं ओळखले वैदू उत्साहाने म्हणते कसे हो तुम्ही लगेच ओळखता म्हणूनच तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात अरे म्हणजे काय माझ्या मुलीला मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार बरं काय म्हणतेस बाबा डायरेक्ट मुद्द्यावर येतात बाबा तुम्हाला आठवतं मी नेहमी म्हणायचे की तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी डोळे झाकून लग्न करेन आणि तुम्ही म्हणायचा बाबा तिचं वाक्य पुढे पूर्ण करत म्हणतात हो आठवते तर आणि मी म्हणायचो तरीसुद्धा कधी असं झालं की तुला कुणी आवडलं किंवा जो कोणी आहे त्याने तुला येऊन विचारले तर आयुष्याचा हा मोठा निर्णय घेताना मला एकदा तरी येऊन सांगशील हो अगदी असेच म्हणायचं तुम्ही पण बाबा मी कधीच असा विचार नव्हता केला की माझ्या आयुष्यात असं कोणी येईल पण आत्ता माझ्या आयुष्यात असं काही घडलं आहे जे मी तुम्हाला सांगितल्याशिवाय नाही राहू शकत वैद्यही खूप भावनाविवश होऊन बोलते तुझ्या आयुष्याचा निर्णय घेताना तू आधी येऊन मला सगळं सांगते आहेस म्हणजेच तू माझ्या विश्वासाला पात्र ठरतेस हेच महत्त्वाचे आहे खरंच जिंकलो मी आज कोण आहे जो अहो बाबा तो ना शिवच्या लग्नात होता कार्तिक जिजूचा बेस्ट फ्रेंड आहे आणि खरं सांगायचं तर दोन महिन्यांपूर्वी मी आजीकडून पुण्याला येत होते ना तेव्हा तो माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये होता तेव्हा आमची ओळख झाली पण असं नव्हतं वाटले की तो भेटेल पुन्हा बरं पुढे बाबा खरं तर त्यांनी मला आज विचारलं मी त्याला सांगितलं की मला थोडा वेळ हवा आहे आणि एकतर मला तुमच्याशीही बोलायचं होतं मग पुढे बाबा अधूनमधून बोलत असतात वैधू गडबडून म्हणते बाबा असे नका ना म्हणू मला खूप टेन्शन येतं बाबा मोठ्याने हसत विचारतात <laughs> बरं मग पुढे काय तुला माझ्याकडून काय हवं आहे वैदेही खूपच विचार करून प्रश्न विचारते बाबा मला त्याचे सोबत असणं आवडतं पण असं वाटणं म्हणजेच प्रेम आहे का मग आजकाल लोक प्रेमात पडले की लग्न करतात काहीच दिवसात त्यांचे एकमेकांशी पटत नाही मग त्यांचे प्रेम कुठे जाते आणि असे आहे तर आमच्यामध्ये असे होणे मला नको आहे मी खूप गोंधळले हो मला कळत नाही काय उत्तर द्यावं मी बरोबर करते का मला तुम्ही सांगा ना बाबा सांगतात हे बघ वैदुबाळा वेळी आवड म्हणजेच प्रेम नसतं प्रेम हे प्रत्येक नात्यामध्ये आवश्यक असतं प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे देणं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीची काळजी घेणं त्याला स्वतःचा अमूल्य वेळ देणं आणि हे एका क्षणात होत नसतं त्यासाठी काही वेळ जावा लागतो विश्वास हा कोणत्याही नात्यामध्ये असणे फार गरजेचे असते पण तो ठेवण्यासाठी सुद्धा तो आधी निर्माण करावा लागतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कठीण परिस्थिती किंवा समस्या येत असते ना तेव्हा खरी प्रेमाची ओळख होते आणि असं खरं प्रेम हेच दीर्घकाळासाठी टिकणारं असतं हो बाबा विश्वास तर प्रत्येक नात्यात हवाच मला कळलं तुम्हाला काय म्हणायचे आहे वैदेहीला समाधान वाटते बाबा तिला तिचा निर्णय विचारतात मग पुढे काय करायचे ठरवले आहेस तू मी आणखी थोडा वेळ देणार या नात्याला आणि मगच माझा निर्णय आधी तुम्हाला आणि नंतर त्याला सांगेल थँक यू बाबा आय लव्ह यू वैदेही आत्मविश्वासाने बोलते दॅट्स लाईक माय गुड गर्ल जा उशीर झाला आहे झोप जा आता बाबा वैदेहीला सांगतात वैदेही झोपायला जाते पण बाबांचं मन मात्र भरून आलेलं असतं आपली मुलगी सर्वप्रथम आपल्याला सांगायला आली हे पाहून त्यांना त्यांच्या मुलीचं खूप कौतुक वाटते बाबांना तिला तिचा निर्णय घेऊ द्यायचा आहे त्याचबरोबर तिला मार्गदर्शनही करायचे आणि ती चुकू नये याची देखील काळजी घ्यायची आहे पण आपला विश्वास सार्थ ठरतोय केलेले संस्कार मुलीसोबत ठेवलेलं मैत्रीचं नातं या दोन्हींची सांगड घालताना आपण कुठे कमी पडलो नाहीत याचं समाधान बाबांना वाटत असतं वैदेही बेडरूममध्ये जाऊन पलंगावर पडून असते पण तिच्या मनामध्ये विचार चालू असतात वरुण सेम बाबांसारखा समजावतो बाबांसारखी केअर देखील करतो दोघांमध्ये नक्की काहीतरी सेम आहे म्हणूनच आवडला असेल का तो मला वैदूला आता खूप हलके वाटत होते विचार करता करता तिला झोप लागते सकाळचे नऊ वाजलेले असतात वैदेहीला बाबा आवाज देतात वैदेही बेटा चल उठ मला निघायचे आहे ऑफिसला अरे बापरे विसरलेच आई अजून आली नाही ना, ना। वैदेही स्वतःशीच पुटपुटते आणि उठते किचनमध्ये चहा करायला धावते बाबा मी दुपारी येईन तुमचा डब्बा घेऊन बरं का बाबांना सांगत बाकी काम पाहते बाबा चहा घेऊन ऑफिसला निघतात काही वेळाने आई आणि दादा देखील येतात तोपर्यंत वैदेही स्वतःचे आवरून थोडीफार स्वयंपाकाची तयारी करते दादाला वैदेहीची चेष्टा करण्याची चे लहर येते अरे वा आज चक्क कोणीतरी किचनची हवा खात आहे बघो नीट जमते का नाहीतर आमचं पोट बिघडवशील वैद्यही त्याला एक डेंजर लूक देत एका हातात लाटणं घेऊन बोलते तुला खायचं तर खा नाहीतर नको खाऊ तसेही मी ते तुझ्यासाठी नाही माझ्या बाबांसाठी बनवले आहे समजलं अरे घाबरलोच मी आई बघ तुझ्या लेकीकडे आता मारते की काय मला असे म्हणत वृषभ आईच्या पाठीमागे लपतो गप रे का चळतोस तिला एकतर ती करते हे काय कमी आहे आई वैदेहीच्या बाजूने बोलते वैदेही आईच्या गळ्यात पडून म्हणते बघ ना ग वृषभ तिला वाकोड्या दाखवत आवरायला त्याच्या बेडरूममध्ये जातो आज वैदेही आईसोबत किचनमध्ये जेवण बनवायला मदत करते आईला देखील खूप आश्चर्य वाटतं तिला कळत नाही नेमका हा बदल कसा झाला वैदेही बाबांचा डब्बा घेऊन ऑफिसला येते बाबा जेवायला गेल्यानंतर ती तिचा फोन चेक करायला हातात घेते तर फोनमध्ये अनोळखी नंबरवरून खूप सारे मेसेज आलेले असतात व्हॉट्सॲपमध्ये चेक करते तर प्रोफाईल फोटो वरुणचा असतो हाय सॉरी ॲक्च्युली माझा मोबाईलकडे लक्ष नव्हतं मी हा नंबर सेव्ह करते वेळ भेटला की बोलते असा मेसेज करून ती बाबांना नेहमीप्रमाणे मदत करू लागते तिचाच पहिल्यांदा कामामध्ये लक्ष लागत नव्हते त्यानंतर बऱ्याचदा फोनमध्ये मेसेज चेक करते पण एकही मेसेजचा रिप्लाय आलेला नसतो रात्री झोपायची वेळ झालेली असते त्यामुळे वैदू बेडवर बसलेली होती काय झालं असेल अजून रिप्लाय नाही केला मी रिप्लाय दिला नाही म्हणून राग तर आला नसेल ना तिने पाठवलेला मेसेज वरुणने वाचलेला देखील नसतो ना तिच्या मेसेजचा रिप्लाय केला असतो वैदेला उगाचच काळजी वाटत असते इतक्यात तिचा फोन वाचतो पाहते तर वरुणचा कॉल आलेला असतो अचानक आलेल्या कॉलमुळे तिला आनंद होतो आणि भीती पण वाटते कॉल उचलून ती बोलायला गॅलरीमध्ये जाते हॅलो वैदेही सॉरी यार मी जरा कामात होतो दोन तीन दिवस सुट्टी झाली ना त्यामुळे जरा ओव्हरलोड होता म्हणून मी तुला रिप्लाय नाही करू शकलो सॉरी वरुण आधीच सांगून टाकतो समोरून काही आवाज येत नाही म्हणून वरुण आणखी एकदा विचारतो हॅलो ऐकतेस ना वैदेही म्हणते नाही हो म्हणजे ठीक आहे उलट मला असं वाटलं की तुला राग आला की काय कारण मलाही रिप्लाय करायला नव्हते जमले म्हणून मी पण सॉरी वरून विचारतो अगं ठीक आहे ग जर माझ्याकडून असं होऊ शकतं तर तुझ्याकडून पण होऊ शकतं ना इट्स ओके मग आणखी काय कशी आहेस वैद्यही सांगते हो मी ठीक आहे तू वैदूला काय बोलावे सुचत नसते छान आहे मी मिस यू असे उत्तर देताच वैदेही यावर पूर्ण शांत होऊन जाते वैदेहीचं यावर काहीच उत्तर येत नाही म्हणून तो तिला विचारतो काय ग तू नाहीस का मिस करत मला हॅलो वैदेही ऐकतेस ना ए बोल ना काहीतरी मी एकटाच बोलणार आहे का तुला बोलायचं नसेल तर ठेवतो मी फोन वैदेही गडबडून म्हणते नाही म्हणजे ऐकते आहे मी बोल ना अगं असे एकमेकांना जाणून घेणार आहे का आपण तू काहीच बोलत नाही आहेस त्यावर वैदेही म्हणते सॉरी ना पण मला नाही सुचत आहे काय बोलावं बरं ठीक आहे वैदेही ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं म्हटलं ना तर हा असाच टाईम होईल हा रोज साडेनऊ दहा वगैरे ठीक आहे ना तुला काही प्रॉब्लेम नाही ना, ना? म्हणजे बघ मी दुपारी मीटिंगमध्ये असू शकतो किंवा काही कामात असतो त्यामुळे सहसा तुला मेसेज किंवा कॉल करायचे असतील तर या वेळेलाच करत जा प्लीज चालेल ना तुला वरून वैदेहीला कल्पना देतो बरं आईक मी फोन ठेवतो आता उद्या याच वेळेला कॉल करेन मला माझी मम्मा खाली बोलवते आहे चल बोलतो उद्या बाय टेक केअर हो बाय टेक केअर गुड नाईट असं म्हणून वैदेही फोन ठेवते मिस्टीबद्दल कळू नये म्हणून वरुण वैदेहीला असे सांगतो की मी ह्या वेळेला कॉल करेन त्याने ठरवलं आहे की मिस्टीबद्दल स्वतःहून वैदेहीला सांगणार वैदेहीशी बोलण्यासाठी त्याने दुसरा फोन घेतला आहे हे मिस्टीला देखील माहीत नाही फोन ठेवल्यानंतर काही वेळाने तिला वरुणचा गुड नाईट मिस यू असा मेसेज येतो तीसुद्धा त्याला गुड नाईट असा मेसेज कळते वरुण वैदेही पुन्हा लवकरच भेटणार आहेत त्यांची भेट कशी असेल मिस्टीबद्दल वैदेहीला कळेल का जाणून घ्या पुढील भागात थँक्यू